ऑन पोलीस स्टेशन हद्दीत काल 10/9/23 रोजी इंस्टाग्रामवर एक पोस्ट आली होती आणि त्या दोन मुलांच्या अकाउंटवरून आक्षेपार्ह कॉमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही संशयितांना बोलावून चौकशी करण्यात आली होती आणि चौकशी सुरू करत असतानाच त्या कॉमेंटबाबत दुसऱ्या समूहाकडून अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आली. साधारण रात्री 9:30 वाजता 10 तारखेच्या रात्री 9:30 वाजता दुसऱ्या समूहाच्या साधारण 100 ते 150 युवकांनी एकत्र जमून अचानकपणे पुसेसावळी गावामध्ये दुचाकी चारचाकी वाहने काही प्रमाणात पेटवून दिली आणि नंतर काही युवकांना मारहाण करण्यात आली. सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करण्यात आली. यावेळेस उपस्थित पोलीस दलांनी आवश्यक बळाचा वापर करून त्यांच्या नियंत्रण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांना कळविल्यानंतर तिथे आणखी कुमक उपलब्ध झाली आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या प्रकरणी ज्यामध्ये खुनाचा कलम लावण्यात आलेला आहे त्या प्रकरणी आतापर्यंत 23 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आणखी आरोपी यामध्ये कोण आहेत त्याचा शोध विविध मार्गांनी घेण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांना नागरिकांनी बळी पडू नये. काही तक्रार असेल किंवा काही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास आपण पोलीस अधीक्षक यांना त्वरित संपर्क साधावा.